सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडलेल्या आज 20 बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 20 मध्ये. पाहूयात सुपरफास्ट सातारा. कराडकरांची तहान भागवण्यासाठी डॉक्टर अतुल भोसले मैदानात. कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने 15 टँकरद्वारे कराड शहरात अहोरात्र पाणीपुरवठा सुरू. कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने कराड शहरवासियांना गेल्या 3 दिवसापासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कराडवासियांची त्रेधा तिरपट उडाली आहे. विशेषतः महिला वर्गांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत कराडकरांची तहान भागवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसले स्वतः मैदानात उतरले आहेत. कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने 16 तारखेपासूनच सुमारे 15 ट्रॅक्टरच्या माध्यमातून कराड शहरात ठिकठिकाणी अहोरात्र पाणीपुरवठा केला जात असल्याने कराड शहरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 15 टँकरद्वारे कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने हा पाणीपुरवठा सुरू असून 2 दिवसात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा कराड शहरात केल्याने डॉक्टर अतुल भोसले यांचे महिलांनी विशेष आभार मानले आहेत. आम्हाला पाटण कॉलनीमध्ये 2-3 दिवस झाले पाण्याची चणचण चालू आहे. पाणी एकमेकाला प्यायला मिळे ना, मग आम्ही इकडून गाडी आली तर ती आम्हाला कुणाला मिळालं कुणाला नाही असं होतंय. म्हणजे 4 माणसाला मिळालं तर 2 माणसाला मिळतच नाही, मग ते 2 माणसांनी कुठं जायचं पाणी प्यायला. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही अतुल बाबांना नमस्कार केला की आम्हाला पाणी पोचवा. त्यांनी आम्हाला पाणी पोचवल्याबद्दल धन्यवाद. मुमीन मॉल्यामध्ये आमच्या इथं अतुल बाबांनी पाण्याची गाडी पाठवून त्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था केली, त्याबद्दल आम्ही सर्व मुमीन मॉल्याचे तर्फे आम्ही अतुल बाबांचे मनपूर्वक आभार मानतो.